मंडळी आमच्याकडे चाललेला आहे होळीचा खेळ. रियान आहे इथे, पायाचा सुद्धा अवतार काय झालेला आहे तो. खूप मज्जा करतो गावी. देऊळ बोलते काकू. चला तुम आपण एक दोन तीन चार पाच पाच घरामध्ये भिक्षा मागूया. आपण हे करूया. तेच ते काय ते बोलतात ना. आहेस ना तू? हा काय काय करू आपण. शी नको दलिंद्रा सारखं वाट. काकू गाणं बोलतील आणि आपण पाठी जाऊया भीक मागायला. आपण असं राहूया तिथं करवंट्या ठेवल्यात मी. हा हा तिकडून पाटल्यानंतर भीक मागायला चला. आपण काय करते ना फोटो काढतो व्हिडिओ काढतो टीव्हीवर मोबाईलवर. आयो देवन हाय बोल तू. हाय कर गुडो. हाय हाय कर गुडो. गुडो नाही लाजले काय बघताना खेळायचं तो बघा. कुठं खायला गेव काता हातातच पाहिजे असतो. मग स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. अरे वा नाही भारी. अगं थांब. अरे वाय काय 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 थांब 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 इथं आपली नाही तिथे बस इथं बसते. काय 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 हवंय काय हवंय त्यांच्या घरात. मी तर मंडळी आज आमच्याकडे आहे बिर्याणीचा प्लॅन. बिर्याणीसाठी मी उकडलेले आहेत तांदूळ. बघू शकता तांदूळ आहेत इथे. बघा चिकन आहे, टोमॅटो आहे, आलं लसणाची पेस्ट करते आता मी. आणि चुलीवरती महत्त्वाचं म्हणजे चुलीवरती बिर्याणी करणार आहे. आणि चुलीवरती बिर्याणी कशी करतात हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. ॲक्च्युली भरपूर
भरपूर असं रेसिपी आहे, पण पूर्ण डिटेल अशी रेसिपी मी तुम्हाला आज देणार नाही. तुम्हाला कधीतरी पुन्हा एकदा बिर्याणीची रेसिपी डिटेलमध्ये देईन, पण आज शॉर्टकटमध्ये आटपणार आहे. तर दाखवते तुम्हाला मी काय काय चाललंय ते. बिर्याणी करताना सर्वप्रथम आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा असतो. तर इथे मी जवळजवळ 2.5 किलो असा कांदा घेतलेला आहे, कारण आज आमच्या घरी आहे आमच्या फॅमिलीचं गेट टुगेदर म्हणाला तरी चालेल. सर्वजण एकत्र बसून जेवणार आहोत. आमची 3 फॅमिली म्हणजे 2 काका आणि आमची अशी 3 फॅमिली आणि त्यांची मुलं, त्यांचे जावई, असे सगळ्या ताई नंदा सगळीजणं आलेले आहेत. नंदांची मुलं, त्यामुळे सगळ्यांचं गेट टुगेदर आहे आणि त्यासाठी बिर्याणी बनते आहे आणि बिर्याणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर इथे बघा, मी पहिला कांदा तळून घेते. तर कांदा तळतानाच मी त्याच्यामध्ये 2-3 तेजपत्ता घातलेला, त्याचा सुगंध खूप छान येतो. तर आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कांदा फ्राय करून घेणं ही बिर्याणीची सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी टिप आहे, की आपल्याला कांदा थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असतं आणि व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचं असतं. तर आता इथे बघा, जवळजवळ गोल्डन असा कांदा होत आलेला होता, तेव्हा मी यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये जवळपास 2 किलो असे टोमॅटो घेतलेले आहेत. तर कांदा टोमॅटोपेक्षा थोडा जास्त घ्यायचा आणि टोमॅटो कांद्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा. तर इथे मी 3 किलो असे कांदे घेतले होते आणि 2 किलो असे टोमॅटो घेतलेले आहेत. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार. कांदा टोमॅटो व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजे, टोमॅटो मस्त असा मॅश झाला पाहिजे, प्रॉपर शिजला पाहिजे. ही प्रोसेस थोडी ट्रिकी आहे आणि थोडा वेळ लागतो त्या प्रोसेससाठी. तर आता इथे बघा, हा मी मसाला तयार करून घेतलेला आहे. यामध्ये दही आहे, हळद मसाला, गरम मसाला, त्यानंतर बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हे सर्व मसाले एकत्र करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे जर मसाले तुम्ही दहीमध्ये व्यवस्थित फेटून घेतलात ना, तर दही फाटत नाही. म्हणजे जेव्हा आपण कुकिंग शिजवायला टाकतो ना, तेव्हा दही फाटण्याचे चान्सेस 90% कमी झालेले असतात. तर आता इथे बबन भाऊ थोडी हेल्प करण्यासाठी म्हणून मला आले होते, कारण खूप वेळ मी जवळजवळ कांदा परतत होते आणि हात अक्षरशः दुखायला लागले होते. त्यामुळे बबन भाऊंनी सांगितलं, वहिनी थांब थोडा वेळ, मी थोडी हेल्प करतो. आणि त्यांनी हे जे मिक्सिंगचं काम होतं ते त्यांनी हाती घेतलं आणि त्यांनी बऱ्यापैकी मला हेल्प केली. जवळजवळ 1/2 तास अक्षरशः ढवळायचं होतं. पोरगं बिचारं घामाने निथळलं होतं, कारण चुलीजवळची कामं शक्यतो आमच्या घरी जेंट्स करत नाहीत. पण बबन भाऊ खूप हेल्पफुल आहेत आणि ते खूप बऱ्यापैकी हेल्प करतात. तर इथे बघा, जे ढवळण्याचं काम होतं, म्हणजे जे कांदा आणि जो आपला मसाला तयार केला होता तो घालून मिक्स करण्याचं काम होतं, ते बबन भाऊंनी केलं. आणि थँक्यू म्हणेन त्यांना, कारण जर मीच कंटिन्युअसली ढवळत बसले असले आणि करत बसले असते ना, तर अक्षरशः हात मला वर करता नसता आला दुसऱ्या दिवशी, इतकी हालत बेकार झाली असती. आणि सगळेजणं होते, ॲक्च्युली ताई वगैरे पण होत्या, पण त्यांच्या काही गप्पा रंगल्या होत्या, थोडा वेळ गप्पा मारत बसल्या होत्या. आणि माहेरी आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट आराम तर मुलींना हवाच असतो, तर त्या सर्व बाहेर बसल्या होत्या आणि त्यांना बोलवून हे काम सांगणं थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. तर बबन भाऊंनी बऱ्यापैकी हे काम केलेलं आहे. आणि इथे बघा, आपला कांदा लसूण कांदाचा जो मसाला होता, कांदा टोमॅटो दही वगैरेचा, तो मसाला इथे तयार झालेला आहे. आणि लक्षात घ्या फ्रेंड्स, या बिर्याणीला पाण्याचा वापर अजिबात केला जात नाही. ही बिर्याणी टोमॅटो कांदा चिकनच्या ज्या स्टीम, म्हणजे जे पाणी निघतं ना, त्यामध्येच ही तयार होते. दही घातलेलं आहे, त्या दह्यामध्येच ही खूप व्यवस्थित आणि मस्त अशी बिर्याणी ही तयार होते. इथे बघा, मी आता चिकनचे पीस घालणार आहे. आणि फ्रेंड्स, मी मीठ जे आपण दह्याचं मिश्रण केलं होतं ना, त्यामध्येच घातलं होतं, त्यामुळे मी मिठाचा वापर इथे केलेला नाही. तुम्हाला जर मिठाचा वापर नंतर करायचा असेल ना, तर तुम्ही करू शकता. पण मसाला शिजता शिजताच जर मीठ घातलात ना, तर कांदा टोमॅटो खूप छान असं लवकर शिजतं आणि मग बिर्याणी चांगली मस्त होते. म्हणजे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आपण करतो ना, तेव्हा
टोमॅटो कांदा शिजायला भरपूर वेळ लागतो आणि म्हणून मीठ थोडं आधी घातलात ना तर कांदा टोमॅटो जरा लवकर शिजतं. तर इथे बघा मी चिकनचे पीस घालून घेतलेले आहेत आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक 15-20 मिनटं आपण हे चिकन शिजू देणार आहोत. 15-20 मिनटात आपलं चिकन व्यवस्थितच शिजतं कारण चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही, पण शेवटी चुलीवरचं आहे, थोडा वेळ तर लागणारच कारण गॅससारखी तर चुलीची फ्लेम कमी जास्त करता येत नाही. तर जसजसं पण लाकडं सारणार आहोत तशी तशी आपली म्हणजे जे चिकन आहे ते शिजणार आहे, तर थोडासा वेळ लागतो इथे. तर इथे मी झाकण ठेवून घेते आणि झाकण ठेवून घेतल्यानंतर इथे बघा एक 15-20 मिनटानंतर आपलं चिकन झालं होतं आणि पुन्हा बबन भाऊ आलेले आहेत मदतीसाठी, म्हणजे भाताची जी लेअर लावणार आहोत ना ती लावून घेणार आहोत कारण जवळजवळ 2.5 किलो असं राईस होतं आणि 2.5 किलो जेव्हा भात उचलून परातीमधनं चुलीवरच्या टोपामध्ये टाकायचं ना तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं आणि खूप हॅवीसुद्धा होतं. तर बबन भाऊनी थोडी मला हेल्प केली, आपण लेअर लावून घेतलेली आहे आणि मी अर्धा वाटी दूध म्हणाले होते तुम्हाला, तर अर्धा वाटी दुधामध्ये फूड कलर घातलेला आहे आणि ते फूड कलर मी इथे वरून घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे आणि मस्त झाकण ठेवून आपली बिर्याणीला दम देणार आहे. म्हणजे लाकडं आहेत ना ती थोडीशी मागे खेचायची आणि हलका हलका म्हणजे चूल पेटती असावी पण अशी फास्ट पेटती नसावी. तर इथे बघा आपली बिर्याणी डन झालेली आहे आणि बिर्याणीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. बघू शकता अक्षरशः ना जो भाताचा दाणा असतो ना तोसुद्धा वेगळा, एक एक दाणा वेगळा झालेला आहे इथे बघू शकता. तुम्ही म्हणणारच नाही की ही बिर्याणी चुलीवरती केलेली आहे, इतकी अप्रतिम आणि टेस्टी ही बिर्याणी झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. तर इथे बघा इथे माझ्या नंदा बसलेल्या आहेत जेवणासाठी. ताई पायलताई आहेत, ही छोटी आहे म्हणजे अंकिता आहे आणि इथे अंकल आहेत, प्रितेश भाऊ आहेत, हे अंकिताचे मिस्टर आहेत, इथे ताईंचे मिस्टर आहेत, बबन भाऊ आहे, ॲलेन आहे आणि त्यानंतर अगदी शेवटी आतिश आहे. तर मी लाईनीत तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. तर ही माझी जी छोटी नणंद आहे म्हणजे अंकिता ठाकूर, ही खूप खट्याळ आहे आणि तिच्याबरोबर मस्ती करायला मला पण खूप आवडतं, आम्ही खूप मस्ती करतो. तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला तुम्हाला सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला अशाच एका नवीन व्हिडिओसहित पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा फ्रेंड्स, बाय.